केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार जी आपल्या सोबत आहेत आणि राज्यामधली जी परिस्थिती आहे ती पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अगोदरच कोरोनासारखं संकट आहे अशा वेळी आणखीन कठीण जाणार आहे का पुढचा कालावधी कोरोनाचा प्रसार अधिक होईल अशी शक्यता वाटते का? मला वाटतं महापुराचा हा तडाखा बसल्यानंतर आपल्याकडे खरंच एक परत एक आव्हान मोठंच आहे, कारण अजूनही महाराष्ट्राची कोरोनाग्रस्त संख्या अजून कमी होण्याची आपण प्रतीक्षा करतो आणि परत आता महापुरामधलं आलेलं संकट. मला वाटतं आव्हान तर मोठे आहेत, परंतु केंद्र सरकारने तात्काळ संपर्क करून आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील तात्काळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली आणि सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले. मग जखमींच्या परिवाराला असेल, मृतांच्या परिवाराला असेल, केंद्र सरकारने मदत देखील जाहीर केली आणि आता प्रामुख्याने आमची देखील सातत्याने लक्ष आहे की आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांना ती तात्काळ मदत मिळाली पाहिजे, कारण महापुरानंतर आरोग्याचे प्रश्न अजून मोठे महत्त्वाचे असतात आणि ती काळजी घेणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं आज स्वतः विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे प्रवीणजी दरेकर असतील आणि आज केंद्रीय मंत्री माननीय राणेसाहेब देखील, ही सगळी टीम आज तिथे दौरा करत आहेत, आढावा घेत आहेत, लोकांना मदत करत आहेत. मला वाटतं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि एक आरोग्याच्या माध्यमातून देखील माझंही सातत्याने तिथे. मध्यंतरी एका प्रश्नावर बरासा गोदारोळ निर्माण झाला होता की कोणत्याही राज्यानं जी माहिती ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये ती दिली नव्हती, परंतु ते असं गेलं की केंद्र सरकारने सांगितलं की ऑक्सिजन अभावी एक सुद्धा मृत्यू झाला नाही. खरं तर आपलं दुर्दैव आहे की अजूनही आपल्याकडे कोरोनाच्या प्रश्नामध्ये राजकारणच दिसतंय. कोरोनाची एवढी मोठी जागतिक महामारी असताना आपण अजूनही त्या राजकीय याच्यात अडकलोय की काय असा एक प्रश्न उपस्थित होतो. आज जर ऑक्सिजन अभावी डेथ झाले असतील, केंद्र सरकारने काही फॉर्मॅट पाठवले होते राज्यांना आणि त्याच्यात विचारलं होतं की ते आम्हाला कळवावं, परंतु कुठल्याही राज्याने तसं केंद्र सरकारला कळवलेलं नाही आहे आणि केंद्र सरकार राज्यांच्या डेटावर आपली माहिती उपलब्ध करून देत असतं. मला वाटतं याच्यामध्ये राज्यांनी जर आकडा दिला नसेल तर केंद्र सरकार तो आकडा कसा उपलब्ध करून देईल, हा प्रश्न आहे. परंतु मग आता राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, कारण तुम्ही देशभराकडे जेव्हा पाहताय तेव्हा महाराष्ट्र कुठं येतोय त्याच्यामध्ये कोरोनाच्या क्रमवारीमध्ये? नाही, नक्कीच अजूनही महाराष्ट्र आणि केरळ इथले कोरोनाचे पेशंटची संख्या जास्त आहे. आपल्याला काळजी घेण्याची आणि अजून अलर्ट राहण्याची गरज आहे आणि आपल्याकडे वॅक्सिनेशन देखील महाराष्ट्रात चांगलं चालू आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे तेही आहे आणि प्लस आपण काळजी घेऊन जे प्रोटोकॉल्स आहेत ते पाळणं, तुमचं ट्रेस ट्रॅक ट्रीटमेंट टीकाकरण आणि कोविडचे प्रोटोकॉल पाळणं हे खूप खूप गरजेचं आहे. तुमचा मतदारसंघ आहे, मतदारसंघामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे, महाराष्ट्रभरामध्ये पूर जो आलेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण काही चर्चा केली आहे किंवा जाणार आहात का, कारण आरोग्याचे प्रश्न आता वेगवेगळे रोग निर्माण होऊ शकतात? नाही, नक्कीच माझ्या मतदारसंघात देखील मी सातत्याने माहिती घेते आहे. तिथे अजून पाऊस तसा फार सुरुवात झालेली नाही आहे, आत्ताच आमची प्रतीक्षा जी आहे त्या याच्यातनं काल परवापासून सुरू झाला आणि जसं आपण बघितलं की कोकणामध्ये मुसळधार पाऊस आणि महापूर, तर मला वाटतं ही परिस्थिती गंभीर आहे. परंतु आता अधिवेशन चालू आहे लोकसभा राज्यसभेमध्ये, आरोग्याशी निगडीत असे प्रश्न सातत्याने येत आहेत, त्याच्यामुळे मला तर पार्लमेंटमध्ये ह्या प्रश्नांना देखील उत्तरं देण्याची जबाबदारी आमचे कॅबिनेट मिनिस्टर असतील मी असेल आमची असल्यामुळे मी सातत्याने संपर्कात आहे, लक्ष ठेवून आहे, त्या विभागाशी मी बोलते आहे आणि नक्कीच सेशन संपल्यावर कदाचित मी भेट घेईन. अच्छा, एक शेवटचा वेगळा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात आणि इथे पाहणी केलेली आहे, राज्यपालांच्या कक्षाला आग लागल्याचं दिसून आलेलं आहे. इथे महाराष्ट्र सदनमध्ये सकाळी जे बातमी मिळाली आणि त्या गव्हर्नर सूटला एक स्पार्क झालं माहिती नाही, त्याचा शोध घेत आहेत, परंतु आग लागली आणि सुदैवाने काही नुकसान जास्त झालं नाही आणि काही कॅज्युलिटी झाली नाही. परंतु माझी विनंती हीच राहील की याची तात्काळ चौकशी देखील करा आणि तात्काळ माहिती घेऊन अशा घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहा. बिलकुल, तरी हवं होतं की केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तात्काळ माहिती घेऊन अशी घटना घडू नये, परंतु राज्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि कोरोनाच्या प्रसारामध्ये महाराष्ट्र क्रमवारीमध्ये आघाडीवर आहे, अशा वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे, त्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या संपर्कात असल्याचंसुद्धा भारती पवार यांनी सांगितलं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. आई भवानीचा गजर म्हणजे
सिचू।